स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल ठरण्यासाठी मोठा आटापिटा करूनही शहराला अपेक्षित मानांकन मिळवता आलं नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. कागदोपत्री केलेल्या उपाययोजना आणि सादरीकरणामुळे शहराला पहिल्या 10 क्रमांकामध्ये सुद्धा स्थान मिळवण्यात अपयश आलंय. केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आलाय. त्यामध्ये पुणे शहराची स्वच्छतेविषयक पिछेहाट झाल्याचं स्पष्ट झालंय. गेल्या वर्षी 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये महापालिकेला 10वं स्थान मिळालं होतं, तर यावर्षी म्हणजे 2019 सर्वेक्षणात हे मानांकन 14व्या स्थानी राहिलंय. 1 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात पुण्याचा देशपातळीवर 37वा क्रमांक राहिलाय. सर्वेक्षणात सल्लागार म्हणून काम करणाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी केली आहे. पुणे महानगरपालिकेच्या वतीने मध्ये स्वच्छ सर्वेक्षण करण्यात आलं. केंद्र सरकारची योजना आहे की स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत स्वच्छतेच्या बाबतीत शहरांना रँक देऊन जे शहरं पहिली येतात त्या बाबतीतली स्पर्धा नुकतीच पार पडली. पुणे शहराच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर स्टार रेटिंग हे पुणे शहराचं कमी पडलं. कागदोपत्री पुणे शहर महानगरपालिका कमी पडले. सर्वेक्षणामध्ये सुद्धा पुणे महानगरपालिका कमी पडले. 4 वर्षे सुरू झाली ही स्पर्धा सुरू होऊन, या 4 वर्षामध्ये पहिल्या वर्षी आपण 13व्या क्रमांकाला होतो, दुसऱ्या वर्षी 11व्या क्रमांकाला होतो, तिसऱ्या वर्षी 10व्या क्रमांकाला होतो आणि आत्ता एकदम 14व्या क्रमांकावर आपण गेलो. आणि शहरातल्या 100 जर शहर धरली आपण 37व्या क्रमांकाला गेलो आहे पुणे शहरामध्ये. त्याचबरोबर ज्या कंपनीला कन्सल्टंट या संदर्भात आपण नेमलं होतं त्याला पुणे महानगरपालिकेने 34 लाख रुपये दिले. ती कंपनी म्हणजे KPMG. त्या कंपनी नेमताना आम्हाला प्रशासनाने सत्ताधारीने असं सांगितलं की केंद्रामध्ये राज्यामध्ये आणि भारतातल्या 100 महानगरपालिकेमध्ये ही कन्सल्टंट कंपनी काम करते तर हिलाच काम आपण देऊया. पण ती कंपनी अक्षरशः फेल झाली आणि पुणे महानगरपालिकेचे जे 34 लाख रुपये होते ते पाण्यात गेले अक्षरशः.